नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण विधान परिषदेसंबंधी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी हे आपलं टेलिग्राम चॅनल ते सायमल्टेनियसली फॉलो करा आणि फेसबुकवर सुद्धा आपला डॉक्टर सुशील स्पॉटलाईट हा एक ग्रुप आपण बनवलेला आहे की जिच्यावर महत्त्वाचे जे काही पोस्ट तुम्ही पण पोस्ट करू शकता तिच्यावर महत्त्वाच्या गोष्टी काही असतील तर पी डी एफ पोस्ट करू शकता तर तो पण ह्याच नावानी आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट विधान परिषद आपण का बघितलं पाहिजे तर त्याचे रिझन्स आहेत ते म्हणजे एक आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषद बरखास्त करण्यासंबंधीचं पाऊल उचललं गेलं आंध्र प्रदेश असेंब्ली विधानसभेद्वारे आणि याचं रिझन पण मी तुम्हाला सांगितलं आहे की तीन राजधान्यांचा जो प्रस्ताव होता त्याला आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेमधून नकार घंटा आल्यामुळे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं हे आपण न्यूजमध्ये सुद्धा बघितलं होतं त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ओडिसामध्ये बिजू जनता दल जे आहे ते विधान परिषद बनवण्यासंबंधी बिल घेऊन आलेलं आहे आणि ते पण एक महत्त्वाचं एक त्याचा आस्पेक्ट आहे की याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारले जातात कारण हे बऱ्याच दिवसाचं भिजत पडलेलं घोंगडं आहे ओडिसाचं हा ना त्याच्यानंतर आपले जे मुख्यमंत्री आहेत माननीय उद्धवजी ठाकरे हे पण आता लेजिस्लेटिव काउन्सिलवर रिकमेंड केले जातील विधान परिषदेवर जाऊ शकतात आणि राज्यपाल त्यांची त्या पद्धतीने नेमणूक करतील तर हा पण एक इश्यू आहे आणि ते राज्य म्हणजे विधान परिषदेवरच जाणार होते पण त्या निवडणुका लांबल्यात ड्यू टू बिकॉज ऑफ कोविड नाईन्टीन तर तो एक इश्यू आहे त्याच्यानंतर अशा बऱ्याच याच्या पोस्टपॉन पण झालेल्या आहेत लेजिस्लेटिव्ह काउन्सिलच्या ज्या इलेक्शन्स आहेत मग ते महाराष्ट्र असू देत बिहार असू देत त्याच्यामुळे आपल्याला एकंदरच लेजिस्लेटिव्ह काउन्सिल बघणं गरजेचं आहे मग आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याचा बेस काय लेजिस्लेटिव्ह काउन्सिल की म्हणजे विधान परिषदेचा बेस काय तर आपल्याकडं बाय कॅमेरल सिस्टीम आहे द्विगृही व्यवस्था आहे आपल्याकडं म्हणजे जसं पार्लमेंटच्या बाबतीमध्ये आपल्याकडं लोकसभा आहे आणि दुसरी आहे ती राज्यसभा आहे या दोघांचा जर विचार करता तसंच राज्याच्या बाबतीतसुद्धा आर्टिकल एकशे एकोणसत्तर कलम एकशे एकोणसत्तरनुसार विधानसभा आणि विधानपरिषद असू शकते म्हणजे विधानसभेला अटॅच विधान परिषद हा एक हे आपण सभागृह घेऊन येऊ शकतो कलम एकशे एकोणसत्तर आता भारतामध्ये सहा राज्य आहेत ज्यांना लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधानपरिषद आहे एक आंध्र प्रदेश दोन तेलंगणा तीन उत्तर प्रदेश चार बिहार पाच महाराष्ट्र आणि सहा कर्नाटक हिच्यामध्ये एक राज्य होतं की ज्याला विधानपरिषद होती ते म्हणजे जम्मू काश्मीर पण त्यांची विधानसभा विधानपरिषद जी आहे ती ॲबॉलिश झालेली आहे जे अँड के रिऑर्गनायझेशन बिल टू थाउजंड नाईन्टीन हे बिल आलं आणि त्याच्यामध्ये त्यांची विधानपरिषद जी आहे ती बरखास्त झालेली आहे आणि त्यानंतर त्यात दोन युनियन टेरिटरीज झालेल्या आहेत युनियन टेरिटरीज ऑफ जे अँड के अँड लद्दाख त्याच्यामुळे आता फक्त ही सहा राज्य आहे तुमच्यासमोर की ज्यांच्या विधानपरिषदा आहेत विधान परिषदेबाबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲबोलिशन ऑर क्रिएशन म्हणजे विधानपरिषद निर्माण करण्यासाठी किंवा विधानपरिषद बरखास्त करण्यासाठी कायमस्वरूपी ते जे आहे ॲबॉलिश करण्यासाठी काय करावं लागतं ती प्रोसेस काय एक पार्लमेंट ॲबॉलिश करू शकतं की लेजिस्लेटिव्ह कौन्सिलला किंवा क्रिएट करू शकतं म्हणजे जी लेजिस्लेटिव काउन्सिल आहे ऑलरेडी एक्झिस्ट आहे तिला ॲबॉलिश करणं ना ती बरखास्त करणं कायमस्वरूपी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट तिला क्रिएट करणं की जिथं नाही आहे म्हणजे सहा राज्यामध्ये आहे जसं आता ओडिसाला वाटतं आहे की त्यांच्याकडे विधान परिषद असावी तर त्या केसमध्ये आणि आंध्र प्रदेशला वाटतं आहे की आता ती नसावी तर त्या दोन्ही केसेसमध्ये काय करावं लागतं तर सिम्पल मेजॉरिटी जी असते साध्या बहुमतानी संसदेमध्ये त्या वर्क होतात की जिच्यामधून निर्माण निर्माणसुद्धा होते आणि नष्ट पण होते ओके तर दोन्ही हाऊसमध्ये प्रेझेंट वोटिंग जे असेल तर सिंपल मेजॉरिटीने राज्यसभा आणि लोकसभेमध्ये ते काम होतं आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यासाठी एक कंडिशन आहे लेजिस्लेटिव असेंब्ली जी आहे विधान परिष विधानसभा त्या राज्याची त्या विधानसभेने स्पेशल मेजॉरिटीने ते रिझोल्युशन पास केलं पाहिजे म्हणजे त्यांनी साध्या बहुमतानी पार्लमेंट करणार त्याला पण त्याच्या आधी बेसिक आहे की स्पेशल मेजॉरिटी पाहिजे आणि ती स्पेशल मेजॉरिटी त्या राज्याच्या विधानसभेमध्ये पाहिजे मग आता स्पेशल मेजॉरिटी काय असते तर स्पेशल मेजॉरिटीमध्ये ह्या दोन कंडिशन आहेत पहा एक मेजॉरिटी ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ द असेंब्ली म्हणजे त्या सभागृहाची जी काही स्ट्रेंथ आहे त्याची मेजॉरिटी आणि त्याच्याबरोबर ती मेजॉरिटी नॉट लेस दॅन टू थर्ड है ना दोन तृतीयांश पेक्षा कमी नसावी प्रेझेंट अँड वोटिंग तर ह्या दोन गोष्टींना स्पेशल मेजॉरिटी आता याच्याकरता तुम्ही जे काही बहुमत असतात वेगवेगळे ते बहुमतचं चॅप्टर तुम्ही बघणं गरजेचं आहे तीन प्रकारे असतं त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आर्टिकल एकशे एकाहत्तर आर्टिकल एकशे एकाहत्तर काय सांगतं की विधान परिषदेमध्ये किती सदस्य संख्या तिची असावी तर त्याच्या संबंधीची माहिती कलम एकशे एकाहत्तर आपल्याला देतं ज्या राज्याची विधान परिषद आहे त्या राज्याच्या विधानसभेच्या तुलनेमध्ये वन थर्ड म्हणजे त्या राज्याची जी विधानसभा आहे तिची जी स्ट्रेंथ असेल त्याच्या वन थर्ड किंवा नॉट लेस दॅन फोर्टी म्हणजे चाळीसपेक्षा कमी नको किंवा त्या राज्याच्या विधानसभेच्या वन थर्ड इतके ते मेंबर्स असावे तिच्यामध्ये म्हणजे विधानपरिषदेची स्ट्रेंथ त्याच्यानंतर जसं राज्यसभा हे कंटिन्युअन मेंब चेंबर आहे की कंटिन्युअस असतं हा ना दर तीन वर्षांनी वन थर्ड लोकं रिटायर होतात तशाच पद्धतीने विधानपरिषद पण काम करते आणि याच्यासाठीचा सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो सहा वर्षाचा आहे तर ते एक लक्षात ठेवा आणि दर तीन वर्षाला हे वन थर्ड लोक जे असतात ते दर दोन वर्षाला रिटायर होतात पण म्हणजे राज्यसभेचाच पॅटर्न आहे परंतु याच्यात जर तुम्ही बघितलं की राज्यसभेपेक्षा कितीतरी कमी अधिकार आहे म्हणजे त्यातल्या त्यात ते, ते एक फॉर्मॅलिटी म्हणून असते विधानपरिषद आता विधान परिषदेचं जर इलेक्शन बघितलं तर तिच्यामध्ये जवळपास वन थर्ड जे तिच्यामधले सदस्य असतात ते सदस्य हे स्टेट एम एल एस निवडून देतात दुसरं म्हणजे वन थर्ड जे असतात ते स्पेशल इलेक्ट्रल्ट असतात त्याच्याकरता की जे लोकल गव्हर्नमेंट आहे आपलं म्युन्सिपाल्टी आहे डिस्ट्रिक्ट बोर्ड आहे तिच्यातून वन थर्ड लोक निवडले जातात म्हणजे वन थर्ड त्या राज्यातले आमदार निवडून देतील वन थर्ड स्थानिक स्वराज्य संस्थांमधून म्युन्सिपालिटी डिस्ट्रिक्ट बोर्ड्समधून वन ट्वेल्थ म्हणजे एक तिच्यातला जो वन ट्वेल्थ आहेत ते टीचर्स म्हणजे जो काही शिक्षक मतदारसंघ असतो आणि दुसरा पदवीधर मतदारसंघ असतो वन ट्वेल्थ त्यांचे वन ट्वेल्थ शिक्षक मतदारसंघ वन ट्वेल्थ पदवीधर मतदारसंघ आणि जेवढे रिमेनिंग होतात ते सगळे गव्हर्नर वेगवेगळ्या क्षेत्रातून मग साहित्य असेल विज्ञान असेल कला असेल सहकार असेल त्या सगळ्या ह्याच्यातून किंवा सामाजिक सेवा हिच्यामधून नियुक्त करतात तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की राज्यसभेचं आणि लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचं जर तुम्ही विचारात घेतलं तर तिच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जस्ट एक सजेशन देण्यासाठी आहे आणि याच्या लिमिटेड आहेत खूप पॉवर्स हा ना राज्यसभेसारखे पॉवर्स याला नक्कीच नाही आहेत म्हणजे साधं ऑर्डिनरी बिल जे असतं तर तिच्यामध्ये पण विधान परिषदेचं खूप काही ऐकून घेतलं जात नाही आणि ते विधानसभास वर्क करते त्याच्यानंतर विधान परिषदेचे जे सदस्य असतात ते, ते प्रेसिडेंट आणि वाईस प्रेसिडेंटच्या याच्यामध्ये मत मद, निवडमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत तर ते एक लक्षात ठेवा विधानसभा इलेक्टेड मेंबर्स ऑफ स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असतं बघा पण विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे या सगळ्या ह्याच्यात की एकंदरच विधानपरिषदेबद्दल एक आहे की त्याच्या जर फेवरमध्ये तुम्ही गोष्टी केल्या तर बऱ्याचदा काय होतं की विधानसभेमुळे जर काही एक कल्ली काहीतरी कार्यक्रम होत असेल तर त्याच्यावर रोक लावली जाऊ शकते आणि नॉन इलेक्टेड लोक जे असतात आणि ते चांगलं काम करू शकतात राज्यासाठी त्यांना संधी मिळते दुसरा महत्त्वाचा इशू आहे की त्याच्यामुळे वेळ खाऊपणा ह ना परत एक सभागृह वाढलं एक्सपेन्सेस आणि त्या सगळ्या गोष्टी येतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जी लोक निवडून येऊ शकत नाही त्यांना राजकीय एक त्यांचं जे असतं पुनर्वसन ते विधान परिषदेद्वारे केलं जातं तर असेही सगळे प्रकार आहेत विधान परिषदेचं बेसिक तेवढं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कारण ते विचारलं जाऊ शकतं स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं ला। स्पॉटलाईटला लाईक करा ला ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो